सुप्रीम कोर्ट ने 13 दिसंबर 2019 को अंतरिम रिपोर्ट के ट्रिपल टेस्ट के लिए कहा था। उसके बाद 4 मार्च 2021 को उन्होंने मुझे फिर याद दिलाया, लेकिन राज्य सरकार ने सुप्रीम कोर्ट के फैसले को गंभीरता से नहीं लिया, इसलिए आज जो निर्णय सुप्रीम कोर्ट द्वारा दिया गया उसे राज्य सरकार जिम्मेदार है। ऐसा पत्रकारों से संवाद साधते हुए विधायक चंद्रशेखर बावनकुले द्वारा राज्य सरकार के विरोध में कड़े शब्दों में टिप्पणी की गई। ओबीसी राजनीतिक आरक्षण पर आज महाराष्ट्र सरकार द्वारा प्रस्तुत अंतरिम रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने खारिज कर दी। राज्य में स्थानीय निकाय ओबीसी आरक्षण की सीटें हैं, उन स्थानों को अनारक्षित घोषित कर चुनाव लिए जाएं, ऐसा कोर्ट द्वारा कहा गया है। ऐसा कहते हुए बावनकुले ने कहा है कि सुप्रीम कोर्ट का आज का फैसला दुर्भाग्यपूर्ण है। चंद्रशेखर बावनकुले ने ठाकरे सरकार पर हल्ला बोल किया है। मग कोर्टाने पुन्हा 4 मार्च 2021 ला आठवण करून दिली की बाबा तुम्ही ट्रिपल टेस्ट करा, के कृष्णमूर्तीच्या निकालाप्रमाणे जा आणि तातडीने तुम्ही तसा अहवाल द्या। पण 4 मार्च 2021 पर्यंत काहीच केलं नाही आणि आत्ता जेव्हा शेवटी सुप्रीम कोर्टाने या सरकारला म्हटलं तेव्हा सरकारने दिशाभूल करणारा इंटरिम रिपोर्ट सुप्रीम कोर्टाची दिशाभूल करणारा रिपोर्ट ओबीसी समाजाची दिशाभूल करणारा रिपोर्ट हा सादर केला आणि आज सुप्रीम कोर्ट शेवटी चिडलं आणि सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलं की हा रिपोर्ट बरोबर नाही आहे, हा ट्रिपल टेस्ट प्रमाणे नाही आहे, हा ओबीसी आरक्षण देण्यालायक नाही आहे। आतापर्यंत यांनी केंद्र सरकार त्यांना बोटं मोडले, केंद्र सरकारने डेटा द्यावा, मग राज्य सरकार म्हणलं आमच्याकडे डेटा आहे, राज्य सरकारने आता आपला डेटा दिला। पण खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने आज ओबीसी समाजावर जे आज निकाल दिला तो दुर्दैवी आहे। ओबीसी समाजावर मोठा अन्याय झालेला आहे, राज्य सरकारच्या दुर्लक्षपणामुळे, राज्य सरकारच्या बोलघवळ्या मंत्र्यांमुळे, मंत्री मोर्चे काढत राहिले, मंत्री आंदोलन करत राहिले, खूप मोठ्या मोठ्या घोषणा करत राहिले, चुकीचे अध्यादेश काढत राहिले, चुकीचे त्या ठिकाणी अफिडेविट करत राहिले सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामुळे हे ओबीसी आरक्षण गेलं। आता याला महाविकास आघाडीचे नेते जबाबदार आहे, ओबीसी मंत्री जबाबदार आहे। आता ओबीसी मंत्री महाराष्ट्रातले जे आहे त्यांना मंत्री पदावर आणण्याचा अधिकार नाही आहे, त्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजे, ही मागणी माझी आहे। कारण ओबीसी समाजाचा जो आज खरा बट्ट्याबोर जो केला तो महाविकास आघाडी सरकारने केला, देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 ला ओबीसी समाजाला आरक्षण दिलं आणि या सरकारने ते काढलं आणि म्हणून ओबीसी समाज आता यांना सोडणार नाही। या निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा या सरकारच्या मंत्र्याविरुद्ध आणि या सरकारच्या उमेदवाराविरुद्ध मतदान करतील आणि ओबीसी समाज प्रचंड चिडलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सरकारचा आता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपूर।